मुख्यमंत्री किंवा नगर विकास मंत्री नाही ते बाळासाहेबांचं नाव देणारच दुसरीकडे नाव सुचवा असं जर सांगत असतील याचा अर्थ धमकी जर मुख्यमंत्री स्वतः देत असतील तर मला वाटतं हा प्रकल्पग्रस्त जनतेच्या भावनांचा अवमान आहे. मुख्यमंत्र्यांनी समझोत्याच्या दृष्टिकोनातून बोलण्याची आवश्यकता होती पण मुख्यमंत्र्यांनी केवळ त्यांचं वडिलांचं नाव रेटायचं हे ठरवलेलं आहे. पोलीस प्रशासनाच्या अडून दडपण्याचा प्रयत्न सरकार करत असेल तर माझं आपल्या सगळ्यांना आवाहन आहे की आपण आपल्या 24 जूनच्या आंदोलनावरती ठाम राहिलं पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी आज जी बैठक बोलवली त्या बैठकीमध्ये खर तर मुख्यमंत्र्यांनी समझोत्याच्या दृष्टिकोनातून बोलण्याची आवश्यकता होती पण मुख्यमंत्र्यांनी केवळ त्यांचं वडिलांचं नाव रेटायचं हे ठरवलेलं आहे. अन्यथा दिवा पाटील साहेबांचं नाव गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणची प्रकल्पग्रस्त जनता स्थानिक जनता इथल्या स्थानिक स्वराज्य संस्था मागणी करत आलेली आहे त्याचा अविचार किंवा त्याचा विचार त्याचा प्रस्ताव डावलला नसता सिडकोच्या माध्यमातून. मात्र या बाबतीमध्ये सिडकोच्या कडून झालेली चूक ही सुधारण्याची संधी असताना देखील मुख्यमंत्री किंवा नगर विकास मंत्री नाही ते बाळासाहेबांचं नाव देणारच दुसरीकडे नाव सुचवा असं जर सांगत असतील याचा अर्थ ते प्रकल्पग्रस्तेच्या भावना जनतेच्या भावना लक्षात घ्यायला तयार नाही. अशा वेळेला शिवसैनिक रस्त्यावरती येतील आणि मग तशा पद्धतीची धमकी जर मुख्यमंत्री स्वतः देत असतील तर मला वाटतं हा प्रकल्पग्रस्त जनतेच्या भावनांचा अवमान आहे आणि दिवा पाटील साहेबांच्या कार्याचा देखील एका अर्थानं महाराष्ट्र सरकार अवमान करतंय आणि म्हणून याच्या विरोधामध्ये आता सर्वसामान्य जनतेला रस्त्यावरती उतरावं लागेल. शांततेच्या मार्गाने 24 जूनचं आंदोलन करण्याचा आपला निर्धार पक्का आहे पण याला देखील पोलीस प्रशासनाच्या अडून दडपण्याचा प्रयत्न सरकार करत असेल तर माझं आपल्या सगळ्यांना आवाहन आहे की आपण आपल्या 24 जूनच्या आंदोलनावरती ठाम राहिलं पाहिजे. पडेल त्या मार्गाने आंदोलन मग आपल्याला करण्याशिवाय पर्याय उरणार नाही त्याच्यासाठी आपण सजीव आहोत. ही विनंती. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वर इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.